नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बंपर वाढ. नागपूर अधिवेशनावर राष्ट्रवादीची धडक. मोदी सरकार आणणार डेटा सुरक्षा विधेयक. चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर करडी नजर. चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा. पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बंपर वाढ. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात केंद्र सरकारकडून मोठी योजना आखली जात आहे. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये बंपर वाढ होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार यावेळी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. सध्या कर्मचाऱ्यांची किमान सॅलरी 15,000 रुपये एवढी आहे. ती वाढवून आता 21,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सॅलरी वाढल्याने कर्मचाऱ्यांना इतरही अनेक प्रकारचे फायदे होतील. नागपूर अधिवेशनावर राष्ट्रवादीची धडक. नागपूर येथे 19 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लाखो लोकांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते म्हणाले की प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 5 महिन्यांपासून शेतकऱ्यांना रुपयाही मिळालेला नाही. राज्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, भात, फळबागांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना मदत करावी यासाठीच हा मोर्चा काढत आहे. मोदी सरकार आणणार डेटा सुरक्षा विधेयक. डिजिटल डेटा सुरक्षेसाठी मोदी सरकार पुढील वर्षी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक आणणार आहे. खासगी डिजिटल डेटा लीक होण्यापासून वाचवणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. ई कॉमर्स किंवा डिजिटल पेमेंट ऍप व्यक्तीच्या संमतीशिवाय तुमची कोणतीही माहिती लीक करू शकणार नाही किंवा शेअर करू शकत नाही. असे केल्यास त्यांना 500 कोटी रुपयांपर्यंत दंड होणार आहे. चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर करडी नजर. चीन मधून आयात होणाऱ्या खेळण्यानंतर आता चीन मधून आयात होणाऱ्या आणखी एका गोष्टीवर भारत सरकार नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीन मधून आयात केलेले इलेक्ट्रिक पंखे आणि स्मार्ट मीटर तपासण्यासाठी वाणिज्य मंत्रालय लवकरच गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करणार आहे. चीनी उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करणे हा या मागचा उद्देश आहे. धन्यवाद.